अहो शो मध्ये तुमचे स्वागत आहे ताज्या घडामोडीत अमेरिकेने रशियावर युक्रेन मध्ये रासायनिक शस्त्र वापरल्याचा आरोप केला आहे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने मॉस्कोवर नवीन निर्बंधांची घोषणा करताना रासायनिक शस्त्रे कराराचे उल्लंघन करून युक्रेनियन सैन्याविरुद्ध रासायनिक शस्त्रे वापरल्याचा आरोप रशियाने केला आहे युएस ट्रेझरी विभागाने रशियाच्या लष्करी आणि औद्योगिक क्षमतांना अपंग करण्याच्या उद्देशाने व्यापक निर्बंध जाहीर केले आहेत ज्यामध्ये रशिया चीन आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या आक्रमणाला पाठिंबा दिल्याचा आरोप असलेल्या इतर देशांमधील जवळपास तीनशे संस्थांना लक्ष करणे समाविष्ट आहे युएस ट्रेझरी सेक्रेटरी जेनेट केलेन यांनी सांगितले की निर्बंधांमुळे रशियाला जागतिक अर्थव्यवस्थेपासून आणखी वेगळे केले जाईल आणि क्रेमलिनला त्याच्या युद्ध मशीनला वित्तपुरवठा करणे कठीण होईल सुश्री येलेन पुढे म्हणाल्या युक्रेनसाठी आमचा पाठिंबा आणि रशियाच्या लष्करी क्षमतेवर आमचे अथक लक्ष्य यामुळे युक्रेनला युद्धभूमीवर एक गंभीर पायरी मिळत आहे